तो कशा आहात, बरे आहात का? तुम्ही बरेच असणार, तर मला असे कमेंट आले की ताई तुम्ही घाबरू नका, बिंदास्त बोला, तुम्ही हिडू करताना घाबरत आले, तर थँक्यू सांगितल्याबद्दल. जर कुठं चुकत असेल माझं तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता की ताई तुमचं इथं चुकतं आहे, तिथं चुकतं आहे, मला काही राग येणार नाही किंवा काय नाही, तुम्ही सांगू शकता मला. तर हे पहा, मी आज इथं एका रानात आलेलो आहे. म्हणजे आमची जी बाग आहे का नाही, आमचं शेत आहे का नाही, शेता शेजारलाच हो काही बागेमध्ये असा कोबू केलेला आहे. दिसते का तुम्हाला? तर भरपूर असा कोबू छान आलेला आहे, मस्त आलेला आहे. आता इथं पहा, हो काही तयार झालेला आहे कोबूच्यामध्ये. हो काही तर सगळ्या बागेमध्ये की नाही असा कूब केलेला आहे. छान असा मस्त असा कूब आलेला आहे. सगळ्या शेतामध्ये म्हणजे त्याने कूब केलेला आहे बागेमध्ये. तर इथून का नाही पाणी पडतंय बघा, कोबीनं ठिबकच्या याने केलेलं आहे असं पाईपानं काही पण असं. तर एका ह्याच्या खाली का नाही, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 10 9 10 झाडं लावले त्याने, असे रोपं लावलेले आहेत. हे बघ, मस्त असा कोब आलेला आहे, छान कोब आलेला आहे. बघा, मी सगळीकडून तुम्हाला दाखवते, तर सगळीकडे हाय असा सेम सगळीकडे हाय असा कोब आहे, ना कुठं छोटा आहे ना कुठं मोठा आहे, एक साईज आहे सगळी कोबूची. दिसते का तुम्हाला? हे बघा, वरती बाग आहे. बागाला काही माल नाही, म्हणजे होता माल, पण पावसामुळे असा माल गेलेला आहे, त्यामुळे त्याने काय केलं आहे, खाल्याचं कूब बुलावून घेतलेलं आहे. बघा, तर मग कसे आहात, बरे आहात का? तर एका सारखा तुम्हाला व्हिडिओ बनवत नाही, कारण आता वेळ नसतो व्हिडिओ बनवायला, त्यामुळं वेळ मिळाला तर व्हिडिओ बनवते, नाहीतर मग शॉर्ट व्हिडिओ टाकते. आज शिवजयंती आहे, तर तुम्हाला शिवजयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. तर मग कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर बाय मग.